राज्यातला शेवटचा टप्पा म्हणजे चौथा टप्पा, त्यासाठी मतदान सुरू आहे। राज्यात 17 जागा आहेत। 1 वाजेपर्यंत जी आकडेवारी आलेली आहे ती काहीशी समाधानकारक आहे। अजूनही फार काही असं मतदान वाढलेलं नाही की आपण म्हणू शकतो की तिसऱ्या टप्प्यापेक्षा जास्त मतदान या चौथ्या टप्प्यात खरं तशी अपेक्षा आहे पण होत आहे तसं आपण म्हणू शकत नाही। मुंबईतली जी आकडेवारी येते आहे, उत्तर मध्य मुंबईमध्ये साधारणतः 38-32% मतदान झालेलं आहे। उत्तर मुंबईत सुद्धा 32.93% मतदान झाल्याचं कळत आहे। 1 वाजेपर्यंतची आकडेवारी आहे। वायव्य मुंबई तिथे 30% 1 वाजेपर्यंत मतदान झालेलं आहे। ईशान्य मुंबई हा जो मतदारसंघ आहे तिथे 32.51% मतदान झालेलं आहे। उत्तर मध्य मुंबई 28.56% मतदान आतापर्यंत झालेलं आहे। तर 1 वाजेपर्यंत उत्तर मुंबईमध्ये जो बोरिवलीकडचा भाग आहे तिथे 32.93% इतकं मतदान झालेलं आहे। वायव्य मुंबई जो आहे 300% मतदान झालेलं आहे, त्या 30% मतदान झालेलं आहे। ईशान्य मुंबई तिथे 32.51% इतकं मतदान झालेलं आहे। सर्वांचं लक्ष लागलेलं आहे ते दक्षिण मुंबईकडं, कारण 2014 दक्षिण मुंबईत राज्यातलं सर्वात कमी मतदान झालं होतं। इतर ठिकाणी राज्यात जिथं सर्वाधिक मतदान झालं होतं, भरपूर मतदान झालं होतं 2014, त्याचवेळी दक्षिण मुंबईमध्ये मात्र 52.48% इतकंच कमी मतदान, अगदी निच्चांक होता 2014 तेवढं झालं होतं। यंदा जो निच्चांक गाठलेला आहे तो पुण्याने गाठलेला आहे। पुण्यामध्ये 49.84% इतकं मतदान झालेलं आहे। त्यापेक्षा जास्त मतदान हे मुंबईत व्हावं अशी अपेक्षा आहे। पुण्याचा निच्चांक उत्तर मुंबई मोडतं का याकडंच खरं तर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आणि जी माहिती मिळते आहे त्यानुसार ती माहिती थोडीशी निराशाजनक आहे। उत्तर मुंबईमध्ये मतदानाचा वेग कमी आहे, मतदानाची टक्केवारी कमी आहे, आणि पुण्यापेक्षा कमी मतदान हे दक्षिण मुंबईमध्ये होईल का याचीच उत्सुकता लागलेली आहे। आपल्या सोबत उमेश करंजकर आहेत, जय महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी, थेट त्यांच्याकडे जाऊया। उमेश, मतदार राजा हा मतदान केंद्रापर्यंत येतोय तरी पण जितक्या उत्स्फूर्तपणे मुंबईकरांनी मतदानात भाग घ्यायला पाहिजे तितके मुंबईकर उत्स्फूर्तपणे भाग घेताना दिसत नाही आहे। जागरूकता आहे नो डाऊट, सर्व सोयीसुविधा आहे नो डाऊट, ॲप्स आहेत ज्या ॲपच्या आहारी मुंबईकर गेला आहे इतर वेळी, साधा जेवणाचं किंवा खाण्याची ऑर्डरसुद्धा ॲपवरनं देतो, पण त्या मुंबईकरानं तेवढी तसदी घेतलेली नाही की ॲपवरून आपलं मतदान कोणत्या केंद्रावरती आहे, कोणत्या बूथवरती आहे, त्यात तो कमी पडलेला आहे असं खेदानं म्हणावं लागतंय, कारण मतदारांची संख्या मतदान केंद्रापर्यंत येताना दिसत नाही आहे फारशी। नक्कीच सर, जसं तुम्ही आधी म्हणालात की मतदानाची जी टक्केवारी आहे ती थोडीफार समाधानकारक नाही असं म्हणता येईल, कारण सकाळच्या वेळेस ऊन कमी होतं, इव्हन म्हणूनच सकाळी जे आहे तो मतदार बऱ्यापैकी मतदान केंद्रपर्यंत आलेला आहे। मात्र जसं 10-10:30 वेळ उलटून गेला त्याच्यानंतर कडक ऊन जे आहे ते पडायला सुरुवात झाली होती। आणि आता जर आपण पाहिलं तर आपण मतदान केंद्रावर उभा होतो आणि सध्याची जर परिस्थिती पाहिली तर ज्याप्रमाणे सकाळी खूप मोठ्या प्रमाणात मतदान होत होतं किंवा मतदार मतदान केंद्रापर्यंत येत होता, तशी दुपारची थोडीशी वेळ जी आहे ती दिसत नाहीये, कारण गेल्या काही दिवसापासून मुंबईमध्ये कडक ऊन पडते आणि या कडक उन्हापासून वाचवण्यासाठी कदाचित मुंबईकर हा मतदान करण्यासाठी दुपारी मतदार घराच्या बाहेर पडताना आपल्याला दिसत नाहीये। आपल्यासोबत काही मतदार आहेत ज्यांनी मतदान केलेलं अशा कडकड उन्हात, त्यांच्याशी पण आपण बोलूया। सर, तुम्ही भर दुपारी येऊन मतदान केलेलं आहे, काय सांगाल, कशी परिस्थिती आहे, कसं आतमधलं वातावरण? काय नाही, आतमध्ये चांगलं वातावरण आहे आणि गर्मी जास्त आहे ऊन, तर तो पण मत द्यायला येतात लोक। तुम्ही आता दुपारी आला होता, किती वेळ लागलं तुम्हाला मतदान करताना आणि बघितलं आतमधली परिस्थिती कशी? आतमध्ये लोक हैराण आहेत गर्मीमुळे? गर्मीमुळे हैराण आहेत लोक आणि चांगलं आहे, म्हणजे मत वॉटिंग चांगलं होते। दादा, तुम्ही काय म्हणाल, तुम्ही पण मतदान करायला आला होतात, आता दुपारी जर आपण पाहिलं तर दुपारच्या वेळेस खूप कडक ऊन आहे आणि अशा वेळेस मतदार जो आहे तो पाणी घेऊन काही लिंबू सरबत घेऊन असं येऊन मतदार केंद्रापर्यंत येतोय, मात्र एवढा कडक उन्हामध्ये तो प्रतिसाद आपल्याला जो आहे तो मुंबईकरांचा मिळताना दिसत नाही। दुसऱ्यांदा चुनाव आयोगाला एवढं पाहिजे की उन्हात ठेवू नका आणि उन्हात ठेवलं तर कमीत कमी एसी रूम मध्ये मतदान ठेवा तुम्ही। जय महाराष्ट्र। नक्कीच सर, आपण पाहू शकतो की उन्हाचा तडाखा आहे तो काहीसा प्रमाणात मतदाराचा टक्का जो आहे तो घसरवताना दिसतो, कारण गेल्या काही दिवसापासून उन्हाचा तडाखा जो आहे
तो मुंबईमध्ये चांगलाच पडताना दिसतोय आणि म्हणूनच ज्याप्रमाणे सकाळी मतदान केंद्रावर गर्दी आपल्याला पाहायला मिळत होती तशी गर्दी सध्या आपल्याला पाहायला मिळत नाहीये. मात्र जसं जसं ऊन ओसरत जाईल तसं संध्याकाळी हा टक्का वाढेल अशी आशा जी आहे ती उमेदवाराकडे केली जाते. मात्र आता पाहूया आणि उमेश बरोबर आता एक सजग मुंबईकर होते ते म्हणाले एसी रूम जर का असत्या मतदान केंद्राच्या तर अधिक बरं झालं असतं. मुंबईकरांना फार एसीची सवय असते पण मुंबईकर हे विसरतात की उर्वरित महाराष्ट्रामध्ये तसं नसतं. दुर्गम आदिवासी भागात सुद्धा उत्स्फूर्तपणे मतदार राजा मतदान केंद्रापर्यंत पायपीट करत येतो, मतदानाचा हक्क बजावतो. मुंबईकर त्यात कमी पडतात असं खेदानं म्हणावं लागतंय. पण अपेक्षा ही आहे की पुणेकरांनी जो निच्चांक गाठलेला आहे 49.84% त्याला तरी किमान मुंबईकरांनी पार करावं. दक्षिण मुंबईमध्ये किंवा दक्षिण मध्य उत्तर मध्य या उत्तर मुंबईमध्ये ईशान्य मुंबईमध्ये या जे मुंबईचे 6 मतदान केंद्र आहेत जिथं सगळ्या सोयीसुविधा आहेत तिकडे सगळ्या दळणावळणाच्या त्या मतदान केंद्रापर्यंत सुविधा आहेत अशा वेळी मुंबईकरांनी फक्त घराच्या बाहेर पडून आपला क्रमांक कोणत्या मतदान केंद्रावरती आहे याची चाचपणी करून मतदान केंद्रापर्यंत जायला हवं. त्यात तो कमी पडतोय आणि म्हणून ही चर्चा करावी लागते. खरं तर याबाबत एक समाधानाची बाब म्हणजे निवडणूक आयोगानं मतदारांचं विशेष त्याकडे लक्ष दिलेलं आहे की मतदान झालं पाहिजे, मतदार राजा मतदान केंद्रापर्यंत आला पाहिजे आणि त्यासाठी म्हणून जे दिव्यांग मतदार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा खास व्यवस्था सर्व मतदान केंद्रांवरती निवडणूक आयोगाने केली होती. कल्याणमध्ये सुद्धा दिव्यांग मतदारांसोबत त्यांना ज्या खुर्च्या दिलेल्या आहेत त्या चक्क काडीने बांधून दिलेल्या आहेत. दिव्यांग मतदारांनी काही भावना व्यक्त केलेली आहे. ठीक आहे, ही तात्पुरती व्यवस्था आहे आणि अशा जर का व्यवस्था केल्या असतील की जिथं साधन उपलब्ध नाहीत आणि त्यासाठी जर काही व्यवस्था केली असेल तर हिचं कौतुकही केलं पाहिजे. म्हणजे बांबून बांधून का प्लास्टिक खुर्ची दिली असेल तरी पण मतदाराला मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी ती उपयोगाची आहे. त्या दृष्टीनं आपण म्हणू शकतो की ही जी व्यवस्था आहे ती तुरळक आहे किंवा तोकडी आहे पण तरी सुद्धा किमान एवढी तरी व्यवस्था ही झालेली आहे. कारण जे दिव्यांग आहेत मतदार त्यांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी हेल्पर्स आहेत म्हणजे सहाय्य करणारी लोक तिथं दिसत आहेत आणि अशा पद्धतीनं खुर्चीला बांबू बांधून ती व्यवस्था केली गेलेली आहे. बघताय तुम्ही खुर्ची बांबू बांधलेल्या आहेत आणि त्यात त्या म्हाताऱ्या आजी ज्या दिव्यांग आहेत त्या बसल्या आहेत त्यांना मतदान केंद्रापर्यंत आणलेला आहे. हा खरंच कौतुकास्पद प्रकार म्हणावा वाटतं आणि हे जे इनिशिएटिव्ह उपक्रम निवडणूक आयोगाने हाती घेतलेला आहे त्यांच्याकडे सुद्धा ऐनवेळी साधनं ते कुठून आणणार त्या दृष्टीनं सुद्धा विचार केला पाहिजे. त्यामुळं हे सुद्धा मतदार राजाला प्रोत्साहित करण्यासाठी निवडणूक आयोगानं उचललेलं चांगलं पाऊल आहे असं आपण म्हणू शकतो. आणखीन एक ब्रेकिंग न्यूज आपल्यासोबत येते. आपल्याला सुरगाणा तालुका जो आहे नाशिकमधला तिथे मालत गव्हाण इथं 610 मतदारांनी मतदानावर बहिष्कार घातलेला आहे. कारण असं आहे की 2 वाजले तरी एकही मतदार मतदान केंद्रावर फिरकलेला नाही. आमदार जीवा पांडू गावित आणि माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी मतदारांना मतदानासाठी विनंती केली पण तरीही 2 वाजेपर्यंत कोणीही मतदार हा मतदान केंद्राकडे या गावात सुरगाणा तालुक्यात मालत गव्हाण इथं पोहोचलेला नाही. याचं कारण असं आहे की हरिश्चंद्र चव्हाण यांना भाजपनं जी उमेदवारी दिंडोरी मतदारसंघातून नाकारली त्यामुळं या गावकऱ्यांनी त्यांचा बहिष्कार घातलेला आहे. ठीक आहे, नाराजी ही अशी उफाळून येत असते परंतु ती आता ती उफाळून न येता हरिश्चंद्र चव्हाण यांनी पक्षासाठी काम केलं पाहिजे अशी अपेक्षा आहे. पण त्यांच्या जे लॉयलिस्ट मतदार आहेत त्यांनी मात्र मतदानावरती बहिष्कार घातलेला आहे. ठीक आहे, असेही प्रकार निवडणुकीत होत असतात. काही प्रकार हे प्रसिद्धीसाठी होतात, काही खरंच लोकांना असं वाटतं की नाही आपल्या आवडत्या उमेदवाराला किंवा खासदाराला पुन्हा तिकीट मिळालं नाही म्हणून त्यांनी ते पाऊल उचललं असावं. पण त्यांनी आत्तापर्यंत 2 वाजेपर्यंतची जी माहिती आहे मतदानाला त्यांच्यापैकी कोणी फिरकलेला नाही. ठीक आहे, त्यांनी 6 वाजेपर्यंत मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावं आणि या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावं असं आवाहन जय महाराष्ट्र न्यूजच्या वतीनं आम्ही त्यांना करतो आहोत. ते ऐकत असतील तर त्यांनी अजूनही वेळ गेलेली नाही
सहा वाजेपर्यंत मतदान केंद्रावरती जाऊन मतदान करावं। आपल्या सोबत हरिश्चंद्र चव्हाण आहेत, भाजपचे माजी खासदार, त्यांची यंदा फेर उमेदवारी नाकारली गेलेली आहे, त्यामुळे तेही नाराज आहेत, पण त्यांचे मतदारही नाराज आहेत। हरिश्चंद्र चव्हाण, मतदारांना सांगा की अजूनही वेळ गेलेली नाही, त्यांनी मतदान करावं। प्रश्न असा आहे की सुरगाणा तालुक्यातलं मालगोहान नावाचं गाव आहे। हॅलो, हा बोला बोला। तर मालगोहान गावाच्या मतदारांनी बहिष्कार टाकल्याचं मला कळलं, तर मी फक्त आले आले माझ्या गावाला गेलो, माझ्या गावात मतदान केलं आणि तिथे जाऊन मी 2 तास बसलो। तुमचे प्रेसचे मीडियाचे पण लोक माझ्याबरोबर होते स्थानिक आणि त्यांना मी विनंती केली, बघ तुम्हाला ठीक आहे, शेवटी ही निवडणूक प्रक्रिया आहे आणि तुम्हाला हा जो अधिकार मिळाला आहे बरं का, जो हक्क मिळाला तुम्हाला, जो तुम्ही बजावला पाहिजे, तिथं मतदान केलं पाहिजे। त्या सगळ्या लोकांना मी 100-200 लोकांना घेऊन बसलो 2 तास आणि त्यांना विनंती केली, निकताना विनंती केली, तुमचा काय राग लोक असेल परंतु तुम्ही मतदान, तुम्हाला वाटेल त्याला मतदान करा पण मतदान करा, मी विनंती केली आणि मी अपेक्षा ठेवली लोक 6 वाजेपर्यंत मतदान करतील असं मला वाटतं। आणि आमच्या तालुक्यातले सगळेच आमचे प्रमुख पदाधिकारी जाऊन आले त्या ठिकाणी आणि आम्ही मतदान केलोय, म्हणजे मतदान करा म्हणून आवाज करतात सगळे, मी तर 2 तास बसलो होतो त्या लोकांना घेऊन। हरिश्चंद्र चव्हाण, तुम्हाला फेर उमेदवारी नाकारली गेलेली आहे, तुम्हाला फेर उमेदवारी नाकारली गेलेली आहे, तुम्ही नाराज आहात, तुमची नाराजी तुमच्या मतदारांपर्यंत पोहोचली म्हणून हा गोळ झालेला आहे? असा प्रश्न नाही बरं का, मी काही नाराजी व्यक्त जरी केली असेल, मी आता 3 वेळा खासदार होतो, मालेगावचा पण खासदार होतो, तिसऱ्यांदा दिंडोरीचा खासदार आहे आणि प्रश्न असं साहजिकच त्यांना वाटलं, परंतु मी अशा प्रकारचं काही पक्षाच्या विरोधात आम्ही कुठे काही केलेलं नाही। मी आता मोदी साहेब आले होते आमच्या मतदारसंघात, मी त्यांच्या सभेला होतो, मी काय सभेला बहिष्कार कोण टाकला होता आणि आता आता तर सगळे आमचे कार्यकर्ते मतदान करत आहेत, प्रचार करत होते, आता त्या गावच्या लोकांना वाटलं, म्हणजे तालुक्यामध्ये तसं 40-41 वर्षापासून काम करताना असे अनेक गावं आहेत तर ते पूर्णची पूर्ण 100% माझ्या बरोबर असतात, तर मी त्यांच्या बरोबर असतो। हरिश्चंद्र चव्हाण, मी तुमची अडचण समजू शकतो, एकीकडे तुम्ही नाराज त्यामुळे मतदार सुद्धा नाराज झालाय, त्याचा प्रत्यय येतोय, पण तुम्ही तुमच्या पद्धतीनं मतदारांना आवाहन करताय की त्यांनी त्यांना म्हणून ज्यांना कोणाला मतदान करायचं आहे त्यांनी ते करावं, पण मतदानावर बहिष्कार घालू नये, लोकशाहीचा हा उत्सव आहे आणि त्यात प्रत्येक मतदारानं सहभागी होणं हे त्याचं कर्तव्य आहे, त्या दृष्टीनं तुम्ही आवाहन करताय, चांगली बाब आहे। मी चर्चा सुरू करतोय आपल्यासोबत मान्यवर पाहुण्यात, आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक आहेत, त्याचबरोबर आपल्यासोबत संजय लाखे पाटील आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते नेते, तसंच आपल्यासोबत राजकीय विश्लेषक केशव साठे आहेत, याशिवाय आपल्या स्टुडिओमध्ये मोदी समर्थक आहेत, मुंबईकर मतदार आहेत पल्लवी तामनकर। पल्लवी तामनकर, आय स्टार्ट विथ यू, याचं कारण असं की तुम्ही तुम्हाला जे वाटतंय, तुम्ही शहरी भागात वाढलेले आहात, मोठ्या झालेल्या आहात आणि तुम्ही उद्योजिका आहात, त्या दृष्टीनं तुम्ही जो व्यवसाय करताय तो कसा सुरळीत होईल यासाठी तुम्ही आधी दावा केला की मोदींनी खूप काही केलेलं आहे, भाजपनी खूप काही केलेलं आहे, पण अनेकांना असा एक प्रश्न पडतो की जसं मी तुम्हाला मगाशी म्हणालो की नंबर्सचा हा खेळ आहे, सगळं काही वजा बेरजेचा सगळा खेळ आहे, यात तुम्हाला असा विश्वास आहे की काहीही करून मोदीच सत्तेवरती येतील, केवळ त्यांचा पक्ष सत्तेवर येणार नाही तर मोदीच पंतप्रधान बनतील, पण याच वेळी मी जर का तुम्हाला असं विचारलं की परिस्थिती फक्त शहरी भागातली नाही आहे, परिस्थिती पार अगदी दुर्गम आदिवासीपर्यंत त्या पाड्यापर्यंत सुद्धा आहे, तिथं त्यांच्या 5 वर्षापूर्वी त्यांची जी मतं होती ती आज बदललेली असू शकतात, किंवा अगदी आता उत्तरेकडचा जो पट्टा आहे हिंदी पट्टा तिकडच्या जागा खूप महत्त्वाच्या आहेत, तिकडच्या जागा कमी होतील असे सर्वेज आलेले आहेत, किंवा जसं जसं सर्वे पुढे चाललेले आहेत भाजपची संख्या कमी कमी होताना दिसते आहे, हे सगळं बघून तुम्हाला असं वाटत नाही की वेळ प्रसंगी मोदी नसतील तर दुसरा पर्याय भाजपनं निवडला पाहिजे किंवा त्याला सुद्धा प्रोजेक्ट केलं पाहिजे, कारण भाजपचा एक खांबी तंबू झालेला आहे असं तुम्हाला वाटत नाही? एक ते तुम्ही बरोबर सांगितलं की काऊबेल्टमध्ये ऑलमोस्ट भाजप सॅच्युरेट झाले, त्यांना
जवळजवळ निम्मे टक्के यु नो 100% ऑलमोस्ट त्यांना सीट्स मिळालेले आहेत तिकडे. तर आता यावेळी काय झालंय, महागठबंधनमुळे युपीमध्ये फार फरक म्हणजे पडणार असं आपल्याला वाटतं, कारण हे समाजवादी पार्टी बीएसपी एकत्र आलेत, पण नवीन सीट्स भाजपला बेसिकली हे 5 वर्षात अमित शहानी बरंच ग्राउंड वर्क केलंय त्याच्यामुळे. मला कम्प्लीट करू द्या. आता जर का तुम्ही नॉर्थ ईस्ट पाहिलं तर नॉर्थ ईस्ट मध्ये बरेच डेव्हलपमेंट प्रोजेक्ट झाले आहेत. बंगालमध्ये परत बंगाल आणि ओरिसा या दोन गोष्टी तिकडे मोदींची लाट आली आहे. तुम्ही जर इव्हन टर्नआउट पाहिलं तर जवळजवळ 80% आहे. तर तिकडे परत बीजेपीला सीट्स मिळणार इन दीज थ्री प्लेसेस. मग तमिळनाडूमध्ये लास्ट टाइम काहीच नव्हतं, तमिळनाडू केरळ थोडं थोडं फायदा होणार. मग युपीमध्ये एक फार मजेदार गोष्ट आहे की पेपरावर असं दिसतं की समाजवादी आणि बीएसपी एकत्र आहेत, पण असं खाली असं आहे की 38 पे लाल बाकी पे शिवपाल. म्हणजे असं समाजवादीच्या लोकांना सांगितलं गेलंय की जिकडे आपला कॅन्डिडेट उभा आहे त्यावेळी तिकडे त्याला वोट करा, पण जिकडे बीएसपीचा कॅन्डिडेट आहे त्याला तुम्ही वोट देऊ नका, तुम्ही शिवपाल यादवला वोट द्या. पर्यंत स्लोगन आलाय मुंबईत. हा मुंबईत आलाय ना, तुम्ही पहिल्यांदाच ऐकतोय. हे पुन्हा सांगा काय, 38 पे लाल बाकी पे शिवपाल. अच्छा, मला ती सीटचा नंबर माहित नाही 38 आहे की नाही. आणि आपल्याला वाटतं की वोट्स इझिली ट्रान्सफरेबल असतात की बाबा गठबंधन झालं तर यांचे वोट्स ऍडअप होतात, तर तसं वजाबेरी नसते, ते वेगळं असतं, त्याच्यात केमिस्ट्री पण येते. फॉर एक्झाम्पल मायावती जी ह्या जाटवचे वोट्स कुठेही ट्रान्सफर करू शकतात. जर का तुम्ही मधल्या पोट निवडणुकी पाहिल्या तर सगळीकडे समाजवादी पार्टी किंवा दुसऱ्यांचा कॅन्डिडेट उभा होता, मायावतीजींचा नव्हता. पण मायावतीजींकडे आहे ते कॅपॅसिटी की ते कुठचंही वोट ट्रान्सफर करू शकतात. तर आपलं जे जाटव वोट आहे त्यांचं ते त्या ट्रान्सफर करू शकतात, पण समाजवादी नेहमी ते वोट. आता बीएसपीचा कॅन्डिडेट उभा आहे याचा अर्थ हे नाही की समाजवादीची जे वोटर्स आहेत ते त्याला वोट देतील असं आहे. दुसरी गोष्ट अजूनही काय की हे जे याच्यामुळे ना काउंटर पोलरायझेशन म्हणून पण होतं की जर का आता तुम्ही बघाल की एका ठिकाणी मुस्लिम यादव कॉम्बिनेशन इज बिकमिंग 40%, तर बाकी सगळे 60% मग बीजेपीकडे सरकतात. सो देर इज अ काउंटर पोलरायझेशन विच हेल्प्स बीजेपी. तर असं मुस्लिम यादव कॉम्बिनेशन मध्ये पाहिलं, मग फॉर एक्झाम्पल ओबीसी मध्ये आता नॉन यादव ओबीसी सगळे ते बीजेपीकडे सरकतात, किंवा नॉन जाटव शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब्स दे आर ऑल गोइंग टू बीजेपी. म्हणून काय होतं, काउंटर पोलरायझेशन मुळे बीजेपीला बऱ्यापैकी फायदा होतो. म्हणून जेवढं आपल्याला गठबंधनाचं वाटतं इम्पॅक्ट होईल तेवढं होणार नाही. मग परत तुम्ही बिहारमध्ये पाहिलं तर ही पहिली इलेक्शन आहे ज्याच्यात नितीशजी आणि मोदीजी, नितीशजी आणि पासवान हे तिघं एकत्र आहेत, आणि लालूजी जेलमध्ये आहेत. तर त्यांचा मुलगा तेजस्वी यादव जो बऱ्यापैकी चांगलं हे करतो तर तो पुढे आहे. म्हणून या इलेक्शन मध्ये लालूजी नाही आहेत आणि बाकी तिघं फार स्ट्रॉंग झाले आहेत. ओके, सो इट ऑल अफेक्ट. मग अजून एक काँग्रेसचं काय झालं की कसंही करून आपण जिंकायला, म्हणून या 3 स्टेट इलेक्शन मध्ये त्यांनी सांगितलं 10 दिवसात लोन वेव्हर होईल, पण तसा झाला नाहीये. नाही झालंय. तिकडे खूप हे आहे, युरियाचं पण खूप शॉर्टेज आहे, लोक खूप तिकडे संतापलेली आहेत, म्हणून तिकडे परत बातम्या आल्यात म्हणून तुम्हाला वाटतं. नाही नाही, हे बघा, आणि तुम्हाला वाटतं पण बघा यावेळी पण ना कदाचित स्वीप करणार. आणि इव्हन राजस्थान मध्ये ही एक स्लोगन तुम्ही ऐकली की नाही माहित नाही, मोदीजी तुमसे बैर नाही वसुंधरा तुम्हाला खेळ नाही. तर म्हणून राजस्थान मध्ये पण मोदीजी खूप पॉप्युलर आहेत, आणि बिकॉज इट्स अ बॉर्डर स्टेट ते बालाकोट एअर स्ट्राईक्स आणि याच्यामुळे तिकडचे लोक फार. आता काँग्रेस काय म्हणते माहित आहे का, भाजपचे कोई बैर नाही, मोदीजी तुम्हारी खैर नाही, असं काँग्रेस. नाही नाही, असं काँग्रेस म्हणू दे ना, पण लोक जनता काय बोलते ते महत्वाचं आहे. आणि आणि बेसिकली अमित शहा आणि मोदीजींचं अजूनही काय आहे ना, ते कुठच्याही सीट्स अशा देऊन टाकत नाही. देर इज अ फाईट फॉर इच अँड एव्हरी सीट. आता अमेठीची म्हटलं किंवा नांदेडची म्हटलं कुठचीही सीट की बाबा हे घेऊन टाक आपण जिंकणारच नाही असं नाहीये. नांदेडचं उदाहरण काढलं बरं आहे. नांदेडमध्ये काय केलं तुम्हाला माहितीये का, काय ते अमित शहानी शिवसेनेच्या आमदाराला तिकीट दिलंय प्रतापराव चिखलीकर. बरोबर. हा आमिष तुम्ही बोलताय ते बरोबर आहे. कसंही करून आपण म्हणजे ती सीट जिंकायला पाहिजे. आणि आता जे स्मृती इराणींनी स्ट्रॉंग हे घातले अमेठीला, तसंच प्रियंका गांधी घालू शकली असती वाराणसीमध्ये. जरी त्या हरल्या असत्या तरी लोक म्हणाले असते की इस बंदी में दम है, म्हणजे मागे असं म्हणतात की इंदिरा जैसा इसका नाक है. तर नुसतं त्यांचं नाकच इंदिराजींसारखं आहे, पण त्यांच्यामध्ये ते खमखीरपणा नाहीये की चला आपण लढूया. दोनच मध्ये झालं त्या राजकारणात आलं तसं नाही. हे बघ, स्मृती इराणीला ना 3 आठवड्यापूर्वी त्यांनी उतारलेलं अगेन्स्ट अमेठीमध्ये, पण त्यांच्यामुळे बिकॉज शी फॉट इन अमेठी त्यांचं नाव केवढं वाढलं, म्हणजे त्यांचं स्टेटस वाढलं, कारण ते राहुल गांधीच्या अगेन्स्ट फाईट केलं आणि सत्तेत आले ना.
नाही पण त्या हरल्या ना काय तरी त्यांना मंत्रिपद दिलं की नाही बरोबर तेच ना मग जर त्यांना करायचंच होतं काही नाही हरल्या तरी त्यांना मंत्रिपद तेच प्रियंका गांधी जर किरीट सोमय्या जिंकले तरी त्यांना ते लोकल आहे पण जर के प्रियंका गांधी लढल्या असत्या वाराणसीला मोदींच्या अगेन्स्ट ते हरले असते ते निश्चित आहे पण ऍटलीस्ट असं दिसतं की बाबा काँग्रेस इज गिव्हिंग अ फाईट राईट नाऊ यू डोंट फील की काँग्रेस फाईट बॅक करतय कारण असं ते देत आहेत असं ऑलरेडी असं वाटतं की इलेक्शन इज ओव्हर काँग्रेस इज रनिंग आणखी एक मुद्दा तुमच्या बोलण्यातून राहिला तोही पूर्ण करा म्हणजे मग मी यांच्याकडे जातो आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की त्यांनी तिसऱ्या टप्प्याला मुंबईमध्ये जी शरद पवार चंद्रबाबू नायडू सुशील कुमार शिंदे यांनी जी पत्रकार परिषद घेतली आणि जो ईव्हीएमचा मुद्दा उचलून धरला एक प्रकारे परसेप्शन असं गेलं की विरोधकांनी निवडणूक पूर्ण होण्याआधीच हार मानली की काय आणि ईव्हीएमला दोष देणं सुरू केलं बरोबर असंही झालं हो आणि मोदीजींचं काय आता बघा तुम्ही मगाशी एक प्रश्न काढलेला की ते हे देत नाहीये इंटरव्ह्यू देत नाही की अक्षय कुमारच्या इंटरव्ह्यू बद्दल काढले पण बाकी त्यांनी बरेच पॉलिटिकल इंटरव्ह्यू दिले राजू गांधींचा सुद्धा सिमी गरेवालनी नॉन पॉलिटिकल इंटरव्ह्यू केला होता आणि जे राजदीप सरदेसाईने एक मिनिट आणि एक जे पत्रकाराला उपलब्ध नाही नाही तसं नाही अरे संजय लाखेपणे तुम्ही त्यांचं ऐकून घ्या पहिले आता बघा आता राजदीप सरदेसाईनी सोनिया गांधींचा इंटरव्ह्यू घेतलेला काय विचारलं की तुम्ही इंदिरा गांधी कसं होतं हे ते त्यांना टफ प्रश्न कुठे विचारले पण आता हे जे मोदीजींचे अड्डा इंटरव्ह्यू आहेत सगळे टफ प्रश्न विचारले त्यांना की नोकऱ्यांबद्दल काय तुम्ही बालाकोट पॉलिटिसाइज करतायत का तुम्ही साध्वी प्रज्ञांना का तिकीट दिलं मग ते अशा अशा बोलल्या करकरेंबद्दल त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं सगळे मराठी काय वाटतं हेमंत करकरे जर का शहीद आहे आणि त्यांना आता देशद्रोही म्हटलं जातं तुम्ही साध्वी प्रज्ञा सिंगच्या मनाशी किंवा म्हणण्याशी सहमत आहात हे बघा ऍज अ पर्सन आता मी त्या गोष्टी भोगल्या नाहीये ज्या साध्वी प्रज्ञानी भोगल्यात तर ऍज अ नॉर्मल महाराष्ट्रीयन आय फील की ही इज मार्टर ही हॅज गॉट किल्ड इन टेररिस्ट हे पण आता फॉर एक्झाम्पल इंदिरा गांधींना मारलं गेलं पण याचा अर्थ हे म्हणू शकतात का तुम्ही की इंदिरा गांधीने आणीबाणी आणला नाही म्हणून तुम्ही व्हाईट वॉश करू शकत नाही माणसाला जे त्यांनी चुका केल्या असतील नसतील हे बघा साधी प्रज्ञा सगळ्या मतदान साधी प्रज्ञा ऍज अ बाई तिने सांगितलं की मला असं असं झालंय खोटा दिवा एक नंबर ते आता खोटं नाही मी समर्थन नाही करत मी समर्थन नाही कोर्टाने आणखी नाही नाही सॉरी सर चार्ज केलेलं नाही एनआयए एनआयएनी वगैरे काही केलेलं नाहीये त्यांनी जो जामीन मिळवलेला आहे कारणासाठी दिला गेलेला आहे ते कारण संपलेलं आहे आता त्यांना खर तर एनआयएने पुन्हा तुरुंगात डांबायला पाहिजे या ठिकाणी आपण एक लक्षात घेतलं पाहिजे एनआयएने तिला आता नॉट अक्यूज आपल्याबद्दल मला पूर्ण आदर आहे पण कृपया आपण अतिरेकाचं समर्थन करू नका आणि अतिरेक्याचा अधिकार आहे तुम्हाला अधिकार आहे तुम्ही दुरुस्त करून घ्या मला हक्क नाही दुरुस्त करून घ्या तुम्हाला अपमान पूर्ण आदर आहे मला तुम्ही दुरुस्त करून घ्या पण मी तुम्हाला परत एकदा विनंती करेन कारण तुम्ही कॉमन मुंबईकर आहात की मुंबईवर होणारा अतिरेक्याचा आघात करकरे असतील ओंबळे असतील यांनी स्वतःच्या अंगावर घेतला त्यांनी स्वतःची 56 इंच म्हणले नाहीत ते पण त्यांनी स्वतःची छाती गोळ्यांनी छळणी करून घेतली आणि मुंबईकरांचं त्यांनी रक्षण केलं त्याच्याबद्दल आदर न दाखवता एका अतिरेकी आणि खोटारड्या बाईबद्दल या ठिकाणी आदर दाखवायचा याचं मी समर्थन करू शकत नाही आणि या ठिकाणी आपण मूळ गोष्ट लक्षात घेतली पाहिजे एनआयएनं जे आरोपपत्र एनआयएनं ठेवलं होतं एनआयए कोर्टानं साध्वी प्रज्ञा साध्वी म्हणतात हा साध्वीपणाचा अपमान आहे हे दुसऱ्या साध्वीनेच सांगितलंय प्रज्ञा ठाकूर यांना एनआयए कोर्टानं कुठल्याही आरोपातून डिस्चार्ज केलेलं नाही उलट या ठिकाणी आपण गंभीरपणे विचार केला पाहिजे एनआयएच्या तत्कालीन ज्या वकील होत्या रोहिणी सालियन यांनी जाहीर मुलाखत इंडियन एक्सप्रेस आणि एनडीटीव्हीला दिली आणि रोहिणीताईने असं सांगितलं की मला एनआयएच्या वकिलाला केंद्र सरकारकडून जे निर्देश आले त्याप्रमाणे गोस्लो म्हणून सांगितलं हे सगळ्यात गंभीर बाब आहे देशाच्या सुरक्षेबरोबर खिलवाड करण्याचा प्रयत्न जर कुणी केला असेल तर ज्यांनी गोस्लो सांगितलं आणि केंद्र सरकार सोडून कुणीही सांगितलेलं नाही रोहिणी सॅलियनला ज्याच दिवशी सांगितलं गोस्लो तोच देशाच्या सुरक्षेबरोबर आणि राष्ट्रवादाबरोबर खिलवाड होता हे या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे आपण मी या ठिकाणी रोहिणी सॅलियन यांचं अभिनंदन करतो की त्यांनी गंभीरपणे
आणि पूर्ण धाडसानं हा विषय लोकांसमोर ठेवला, लोकांसमोर मांडला आणि बुरखा टराटर त्या ठिकाणी त्यांनी फाडून टाकला. दुसरी गोष्ट या ठिकाणी आपण लक्षात घेतली पाहिजे, एनआयए कोर्टानं जे काही प्रज्ञा ठाकूरच्या विरोधामध्ये आरोप आहेत त्यामधून कुठेही त्यांना सूट दिलेली नाही, फक्त मोका काढलेला आहे, विचार केलेला नाही, मोका काढलाय. आणि तो मोकाही यासाठी काढलाय, एनआयएनं त्या पद्धतीची विनंती केली होती. या ठिकाणी आपण गंभीरपणे एक लक्षात घेतलं पाहिजे की कॉन्स्टिट्यूशनच्या विरोधामध्ये जाऊन एनआयए काही सांगत असल, एनआयए प्लीड करत असल, ते देशाबरोबर हा धोका आहे. आणि वारंवार प्रत्येक केसमध्ये माननीय नरेंद्र मोदी यांचं सरकार यांनी देशाबरोबर या ठिकाणी खिलवाड केलेली आहे. आणि जे काही या ठिकाणी गंभीरपणे आणलेले आरोपी आहेत त्यांना कशा पद्धतीनं सूट मिळेल या पद्धतीनं त्यांना वकिलाच्या मार्फत त्या ठिकाणी वातावरण त्या ठिकाणी करून दिलेलं आहे आणि ते सुटले पाहिजेत या पद्धतीचं. एकच आहे जे त्या सांगतायत, माझा कॅन्सर बरा झाला, टाटाच्या डॉक्टरनं सांगितलंय ह्या कॅन्सरच्या आजारी नव्हत्या, यांनी जे सांगितलंय ते सगळं खोटं सांगितलंय, मला चालता येत नाही असं त्यांनी सांगितलं. पण फॉर्म भरल्यानंतर दुर्दैवानं आपण बघितलं असं सगळ्यानं की फॉर्म भरायला जाताना त्या व्हीलचेअरहून गेल्या आणि जाताना त्या डान्स करत होत्या स्वतःच्या पायावर उभा राहून. इतक्या खोटारड्या पद्धतीनं ती बाईनं या ठिकाणी देशाबरोबर खेळली आणि तिचं समर्थन ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्ष, माननीय मोदीजी, अमित शाह सगळे करतायत हे देशाच्या. ठीक आहे, संजय लाखे पाटील आवडा, आता एक एक वाक्य वाढतंय, मुद्दे वाढतायत. आपल्या सोबत विश्वास पाठक सुद्धा आहेत, भाजपचे प्रवक्ते. विश्वास पाठक, मी हा विषय थोडा वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला विचारणार आहे. प्रज्ञा ठाकूर यांची जी उमेदवारी आहे भोपाळची, ती जाहीर करताना भाजपला हे माहिती होतं की हिंदी पट्ट्यामधली जी निवडणूक आहे ती निर्णायक आहे आणि ज्या टप्प्यावरती ही निवडणूक आली तेव्हा भाजपनं साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे. भाजपला माहिती होतं की आता राष्ट्रवादापेक्षा सुद्धा हिंदी पट्ट्यामध्ये हिंदुत्वाचंच कार्ड खेळलं पाहिजे आणि त्यासाठी प्रज्ञा सिंग ठाकूर ह्या आयकॉन आहेत म्हणून त्यांना उमेदवारी दिली आणि ती सुद्धा दिग्विजय सिंग यांच्या विरोधात दिली की जे भगवा दहशतवाद किंवा हिंदू दहशतवाद या संदर्भात या आधी बोललेले आहेत त्यांच्या समोर साध्वी प्रज्ञा सिंग यांना जाणीवपूर्वक भाजपनं उमेदवारी दिली. बघा आशिषजी, या ज्या निवडणुका सुरू आहेत त्या 7 टप्प्यांमध्ये जवळजवळ 2 महिन्याच्या निवडणूक आहेत आणि प्रत्येक टप्प्याचा एक शेड्यूल इलेक्शन कमिशनने 7 मार्च घोषित केलेलं आहे. असं गृहित धरा की भोपाळची निवडणूक समजा 11 एप्रिलला पहिल्या टप्प्यात असती तर साध्वी प्रज्ञासिंगांचं कॅन्डिडेटचं हे तेव्हा डिक्लेअर झालं असतं. त्यामुळे हिंदी बेल्टच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांना निवडणूक लढवायला संधी दिली असं म्हणणं चुकीचं आहे. मग यामध्ये भोपाळला ज्या दिग्विजय सिंगांनी या देशामध्ये फार मोठं पाप केलेलं आहे ते पाप असं की हिंदू आतंकवाद याच्या पुढे आपण कधी रिलिजनला जोडून आतंकवाद हा शब्द म्हटलेला नव्हता. आतंकवाद हा आतंकवादच असतो. त्यांनी ज्या प्रकारे तो प्रपोर्ट केला, सुशील कुमार शिंदेने ज्या प्रकारे प्रपोर्ट केला त्याला उत्तर देण्यासाठी म्हणून साध्वी ज्या प्रज्ञा आहेत त्यांना ते उमेदवारी दिलेली आहे. आता साध्वी प्रज्ञा अक्युज्ड आहेत, कन्व्हिक्टेड आहेत, काय आहे या सगळ्या गोष्टी आता कोर्टामध्ये सबज्युडिस आहे, त्याचं उत्तर आपल्याला नंतर मिळेलच. मात्र 8 तारखेला इलेक्शन कमिशनने त्याला उमेदवारी अर्ज एक्सेप्ट केला आहे. याचा अर्थ शी इज क्वालिफाईड, शी इज एलिजिबल टू कंटेस्ट फॉर द इलेक्शन, तेवढा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे, आपल्या सोबत केशव साजन, ऐका ना, हा मुद्दा मला फारसा लांबवायचा नाही आहे तो यासाठी की आपण सगळे वेगळा खोटा आरोप आहे. या ठिकाणी फक्त मला एकच स्पष्टीकरण करू द्या की पाठक साहेब जे सांगतायत ते खोटं आहे पूर्ण. हिंदू दहशतवाद हा शब्द पहिल्यांदा जर कोणी आणला असेल तर ए के सिंग नावाच्या केंद्रीय गृह सचिवांनी तो शब्द आणला आणि ते ए के सिंग आज भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत. तेव्हा युपीएचं सरकार होतं ना, सरकार कुठले असू द्या, असं कसं बोलताय? सरकार कुठले अधिकारी बोलताय? होम सेक्रेटरी बोलतोय, तो अधिकारी बोललाय. सरकारचा होम सेक्रेटरी होते, अधिकारी बोललाय. दिग्विजय सिंगजी किंवा सुशील कुमार शिंदेनी हा शब्द प्रयोग वापरला नाही किंवा ते पहिल्यांदा बोलले नाहीत, ए के सिंग बोललेत. मग कमीत कमी ते ए के सिंग यांनी मंत्री नव्हतं करायला पाहिजे, ए के सिंगला तिकीट नव्हतं द्यायला पाहिजे, ते ए के सिंगला यांनी तिकीट दिलं आणि केंद्रामध्ये तो मंत्री आहेत. तर ह्या मुद्द्यावर आपल्याला बोलायचा काही अधिकार नाही. ठीक आहे, आता ऐका ऐका, मला केशव साठे सरांकडे जाऊ द्या. साठे सर, पुन्हा तोच मुद्दा आहे की साध्वी प्रज्ञा सिंग यांची उमेदवारी कोणत्या टप्प्यावर निवडणुकीच्या जाहीर होते आणि तिथून वातावरण कसं पोलराइज होतं.
आणि ते पोलरायझेशन जे आहे त्याचा फायदा कोणत्या पट्ट्यात मिळतो, तर तो हिंदी बेल्टमध्ये, काऊ बेल्टमध्ये त्याचा फायदा भाजपला होईल. तुम्ही कसं बघता या उमेदवारीकडे भोपाळच्या भाजपच्या, हा जुगार आहे की हा फळू शकतो? साध्वी प्रज्ञासिंघांची उमेदवारी हा भाजपने हिंदू मत कन्सॉलिडेट करण्यासाठी खेळलेली खेळी आहे आणि प्रत्येक पक्षाला आपली खेळी खेळण्याचा अधिकार आहे. साध्वी प्रज्ञासिंग यांच्याबद्दल देशभरामध्ये ज्या पद्धतीचं परसेप्शन आहे किंवा ज्या पद्धतीनं त्या पोलीस अधिकाऱ्यांबद्दल थेटपणे बोलल्या होत्या त्यामुळे त्यांच्या विरुद्ध अत्यंत मोठ्या प्रमाणात संतापाची लाट देशभर पसरली होती, अगदी भारतीय जनता पक्षाचे जे समर्थक आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा उसळली होती आणि त्यानंतर त्यांनी माफी मागितली आणि हा विषय संपण्याचा प्रयत्न केला. पण निश्चितपणे हिंदू कार्ड आणि हिंदू कार्डाबरोबर स्ट्रॉंग हिंदू कार्ड चालवण्यासाठी साध्वी प्रज्ञासिंघांना ही उमेदवारी दिलेली आहे आणि मला वाटतं त्यांना जर उमेदवार होण्याचा त्या क्वालिफाईड होत असतील तर ती उमेदवारी देण्याचा मुद्दाच नाही. मुद्दा असा आहे की प्रत्येक पक्ष हा आम्ही देशप्रेमी आहोत, आम्ही आतंकवादाच्या विरुद्ध आहोत अशा पद्धतीचे जे दावे करतायत ते एकदा आपण तपासून बघितले पाहिजेत. ज्या जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये देश के तुकडे होंगे हजार हजार अशांना जाऊन राहुल गांधी भेटतात ना, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी देशाविरुद्ध प्रचार प्रसार होतोय तिथं तुम्ही एक प्रकारची सहानुभूती दाखवण्याचा प्रयत्न करता. आत्ता तुम्ही जो जाहीरनामा काढलेला आहे त्या जाहीरनाम्यामध्ये काश्मीरमध्ये जे काही सॉफ्ट 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 प्रोव्हिजन तुम्ही आणलेले आहेत की देशद्रोह हा आता रद्दच करा, तो इंग्रजांच्या काळातून आलेला आहे. अरे इंग्रजांच्या काळात होता तेव्हाही देशद्रोह होत होता, पण आताही देशद्रोह होणार नाही का? राजद्रोह परिस्थिती काय आहे साठेजी? आज भारतीय जनता पक्ष साठेजी तो राजद्रोह आहे, देशद्रोह नाही. बरं ठीक आहे, त्यांचं पूर्ण करू द्या, ऐका सर कंटिन्यू. हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, तो राजद्रोह आहे. अरे आता ऐकू, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, मी तुमचा मुद्दा मान्य करतो, मुद्दा मान्य करतो, पण देशद्रोही निर्माण होणारच नाही त्याची खात्री काँग्रेसला आहे का? त्यांच्या विरुद्ध जर काही प्रोव्हिजन करायची ठरवली तर घाबरायचं काय कारण आहे? जे देशद्रोही होतील त्यांच्यावर शिक्षा भेटली जाईल, त्यांच्यावर खटला भरला जाईल, पण देशद्रोहाचा आरोपच नको किंवा या पद्धतीची प्रोव्हिजनच नको अशी मागणी करणं हे प्रकारे एक प्रकारे एका विशिष्ट गटाचं, म्हणजे कुठल्या गटाचं तुम्हाला माहित आहे की काही जण आज कोर्ट जेलमध्ये आहेत, ते काही आज जामिनावर सुटत आहेत, जे कम्युनिस्ट विचारसरणीचे आहेत, जे नक्षलवादाला पाठिंबा देत आहेत, यांना यांचा थेट पाठिंबा आहे. त्यांच्यावर जे आरोप आहेत ते अजून सिद्ध जरी जातले नसले तरी ते खारितही झालेले नाहीत. त्यामुळे अशा पद्धतीचं देशामधलं जर असं वातावरण असेल आणि त्या वातावरणाला जर कॉम्बॅट करण्यासाठी कोणताही राजपक्ष प्रयत्न करत असेल आणि तो त्यांच्या निवडणुकीच्या स्ट्रॅटेजीचाही भाग असेल तर त्यात गैर वाटण्याचं कारण नाही. मला सर्वात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी असा मांडायचा आहे की तुम्ही साध्वी प्रज्ञासिंग म्हणता किंवा हे वेगवेगळ्या पद्धतीचे लोक इथे उभे राहत आहेत, भारतासारख्या 130 कोटी जनतेमध्ये अशा पद्धतीचे लोक आहेत ना, ते प्रतिनिधित्वच करतात एका गटाचं, हे आपण का नाही मान्य करत? सगळेजण सचिन, सगळेजण जेंटल, सगळेजण एका विधित्त पद्धतीत होत, जो जो ज्या ज्या प्रकारचे लोक आपल्या देशात आहेत त्यांच्या त्यांचं प्रतिनिधित्व आपल्याला सर्व लोक, मग गुन्हेगारांनाही आहे. तुम्ही यादी बघितली असेल लोकसभेची, काँग्रेसची, बीजेपीची, सगळ्यांच्या मध्ये गुन्हे दाखल झालेले लोक आहेत, पण त्यांना आपल्याकडच्या मोठ्या अत्यंत उदार मतवादी कायद्यामुळे निवडणुकीला उभे राहायला मिळत आहे. ही माझ्या दृष्टीने अत्यंत म्हणजे खूप त्रासदायक आणि लोकशाहीला त्रासदायक अशी, ज्यांच्यावर आरोप महत्वाचे आरोप आहेत आणि जे कोर्टामध्ये आहेत अशांना कुठल्याही प्रकारची निवडणुकीला उभं राहायची संधी देऊ नये. अगदी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यावरही फौजदारी खटले दाखल आहेत हे आपण मान्य करणार की नाही? मग ते उभे आहेत. आता तुम्ही म्हणाल तुम्ही आतंकवादाची तुलना ह्याच्याशी करणार का? प्रश्न तुलनेचा नाही. या देशातील कुठला तरी कायदा मोडल्याबद्दल त्यांना कुठलाही पद्धत त्यांची केस कोर्टाने मान्य केली आणि ते जामिनावर आहेत म्हणजे कुठंतरी संशयाची चोई आहे. अशा वेळी जर आपण राहुल गांधी निवडणुकीला उभे राहिलेले मान्य करत असू तर त्याच लेवलवर त्याच मेरिटवर इतर पक्षाचे लोक उभे राहिले तर थैथयात करायचं कारण नाही. कोण बरोबर कोण चुक आहे हे जनता ठरवेल. ठीक आहे संजय लाखे पाटील, हेच परसेप्शन आहे आणि म्हणूनच परसेप्शन ऐका ना, ऐका तुम्ही प्रश्न ऐकून घ्या जी. एका एंटरी कमिटीने जो तुमच्या पक्षाकडे रिपोर्ट दिला तो काय दिला होता की आजवर काँग्रेस पक्ष केवळ मायनॉरिटीच्याच वोटवर चालतो किंवा ती वोट
किंवा ती मत आपल्याला 100% मिळेल असं मानतोय तसं होता कामा नये. हिंदुत्वाचा जो शेअर आहे तो का म्हणून तुम्ही भाजपची मक्तेदारी बनवू देताय? तुम्ही सॉफ्ट हिंदुत्व स्वीकारा. तुमचे पण हिंदू मतदार आहेत ना, तुम्हाला पण हिंदू मतदान करतातच. आणि म्हणून मग राहुल गांधी टेम्पल टू टेम्पल टेम्पल रन करत होते किंवा मंदिरात जाऊन देवदर्शन करायला लागले. आता तर शरद पवार सोडले तर अजित पवार असतील, सुप्रिया सुळे असतील, त्यांच्या सगळी पिढी आता मंदिरात जाताना दिसते, तसे फोटो त्यांचे व्हायरल होत आहेत. त्यामुळे आता देवदर्शन करून सॉफ्ट हिंदुत्वाला हात घालण्याचा प्रकार हा सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केलेला आहे, काँग्रेस नाही केलेला आहे. प्रियंका गांधी सुद्धा बनारसच्या 80 घाटवर इकडे तिकडे सगळीकडे गेल्या. त्यांचा जो म्हणण्याचा उद्देश काय आहे की तुम्ही असं बायफर्कट करू शकत नाही की हे गुन्हेगार आहेत म्हणून नकोय ते गुन्हेगार. जर का त्यांना अधिकार असेल, नाही तर मग जसं आपण हार्दिक पटेलला कोर्टानं मनाई केली त्यामुळे ते उभे राहू शकले नाही, तशी एखादी ऑर्डर पाहिजे. मग तशी एनआयए कोर्टानं ऑर्डर साध्वी प्रज्ञा सिंगला दिली का? नाही दिली, म्हणून त्या उभ्या आहेत. तशी ऑर्डर भाजपनं किती आणण्याचा प्रयत्न केला सोनिया गांधी राहुल गांधींच्या विरोधात, कोर्टानं दिली का? नाही दिली, म्हणून ते उभे आहेत. एवढंच नाही तर भाजपनं आत्ता परवा काय प्रयत्न केला, एका याचिकाकर्त्याला सुप्रीम कोर्टात पाठवलं की एका उमेदवाराला दोन ठिकाणाहून उभं राहता येणार नाही. कोर्टानं सुप्रीम कोर्टानं त्याची याचिका फेटाळली. ते म्हणले नाही, आपल्या राज्यघटनेनुसार एक व्यक्ती दोन ठिकाणी निवडणुकीला उभा राहू शकतो. मला म्हणायचं काय, त्यांचा म्हणण्याचा उद्देश काय असेल की काही गटाचं प्रतिनिधित्व करणारे काही उमेदवार जर का पक्ष देत असतील आणि अक्रॉस द पार्टी हे होत आहे, हे त्यांचा सांगण्याचा उद्देश होता. आता बोला केशव साठेजीच्या बहुतांशी मुद्द्याशी मी समर्थन करतो, परंतु या ठिकाणी जे सांगतायत ते आणि एक दुटप्पी भूमिका या ठिकाणी ते मांडतायत. ती भूमिका अशी की जर ते साध्वी प्रज्ञा सिंग हिच्या उमेदवारीचं समर्थन करत असतील केवळ ह्या टेक्निकल ग्राउंडवर की तिचा अर्ज निवडणूक आयोगाने वैध ठरवला, तर कन्हैयाकुमारचा ठरवला नाही का? कन्हैयाकुमारचाही अर्ज वैध ठरवला, तो उमेदवार आहे, आज उद्या निवडून येणार आहे. हार्दिक पटेलचा नाही ठरवला, हार्दिक पटेलचा नाही ठरवला, तो कोर्टाने निकाल दिला. हा भाग आहे या ठिकाणी. नाही नाही, चुकीचं सांगतायत ते की जेएनयू मध्ये देश के तुकडे तुकडे कर देगे अलाउड केलेला आहे तर त्यांना उभं राहू दे ना, उभं राहू दे. पण आपण सर आपण जे म्हणताय की देश के तुकडे तुकडे करणाऱ्या गँग बरोबर काँग्रेस आहे, हे चुकीचं परसेप्शन आहे. आपण चुकीचा संदेश या ठिकाणी देत आहे. भारतीय जनता पक्षाचा प्रवक्ता जर म्हणत असाल तर समजून घेऊ शकतो. आपण जे सांगताय या ठिकाणी पहिली गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, जेएनयूचा जो पूर्ण प्रकार झाला, घडून आणला, तो घडून आणण्यामध्ये कोण आहे? जी कॅसेट आहे जी टीव्हीने तयार केलेली, ती स्मृती इराणी यांच्या एका पीएनं तिच्यामध्ये मोडतोड केली, खोडतोड केली आणि ती कॅसेट त्या ठिकाणी दिली, ती आजपर्यंत प्रूव्ह होऊ शकली नाही. आजपर्यंत जेएनयूच्या खटल्यामध्ये तुम्ही चार्जशीट दाखल करू शकले नाही. जेएनयूच्या खटल्यामध्ये चार्जशीट सरकार दाखल करू शकलं नाही, दिल्ली पोलीस दाखल करू शकले नाही. त्यापूर्वी तुम्ही त्याला गुन्हेगार ठरवताय, हा पहिला भाग. दुसरा भाग असा आहे, कालच तुम्ही बघू शकता, कालच काश्मीर मध्ये निवडणुकीला मी तेच म्हटलं. नाही, कन्हैयाकुमार उभा आहे, त्याचा अर्ज अवैध ठरवलेला नाही. कन्हैयाकुमार उभा आहे, दिल्ली पोलीस, दिल्ली पोलीस कसल्याही प्रकारचं आरोपपत्र त्या ठिकाणी दाखल करू शकले नाहीत, हा दुसरा भाग. तिसरा भाग असा की भारतीय जनता पक्षामध्ये खरोखरच कोण मोठा आहे आणि कुणाचं भूमिका ही खरी आहे. एकीकडं जाहीर सभा मधून माननीय मोदीजी अमित शहा हे 371 बद्दल स्टेटमेंट करतात, काँग्रेसला कटघऱ्यामध्ये खडे करतात, आणि ज्यांच्याकडे उत्तर पूर्व आणि काश्मीरची जबाबदारी आहे आणि आरएसएसचे जे डायरेक्ट प्रतिनिधित्व करतात, त्या राम माधवानं काल अनंतनागमध्ये असं सांगितलं की 371 मध्ये जो काही निर्णय होईल तो उद्या संसदेच्या मध्ये तो निर्णय घेतला जाईल निवडणुकीमध्ये. भारतीय जनता पक्षाची त्या संदर्भामध्ये वेगळी भूमिका राहणार नाही. म्हणून सभेमध्ये मताच्या लाचारीसाठी भारतीय जनता पक्षाचे नेते मंडळ जे सभेमध्ये बोलतात, तेच त्या ठिकाणी राम माधवांनी त्याला पूर्ण छेद देणारं वक्तव्य अनंतनागमध्ये आणि काश्मीरमध्ये केलंय. तुम्ही एकीकडे बीफ असलेल्या राज्यामध्ये बीफ खा म्हणता, नाही तिथं नाही म्हणता, काश्मीरमध्ये एक भूमिका मांडता, देशासाठी एक भूमिका मांडता, म्हणजे तुम्ही राष्ट्रीय पक्ष तरी आहात का? हा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी. आणि मताच्या लाचारीसाठी मतं घेण्यासाठी प्रत्येक राज्यामध्ये वेगळी भूमिका मांडायची आणि दुसऱ्या राज्यामध्ये त्याच्या वेगळी भूमिका मांडायची आणि मतं मागायचे, या पद्धतीचा थिल्लरपणा भारतीय जनता पक्षाने. तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या आहात का? नाही, मला त्यांच्याकडनं उत्तर घेऊ द्या.
विश्वास पाठक, विश्वास पाठक नाही, विश्वास पाठक उत्तर द्या. डॉक्टर संजय कोणत्या विषयावर घेतोय आणि चर्चा कुठ विश्वास पाठक विश्वास पाठक यू नीड टू टॉक, यू नीड टू टॉक. नाही त्यांच्या त्यांच्या उत्तराला उत्तर द्या. त्यांनी काय भूमिका वेगळी मांडली नाही. इंडियन एक्सप्रेस मधून छापून येते सगळीकडे आलंय राम माधवाचं कालचं स्टेटमेंट. तुम्ही डिनाय करू शकत नाही. आणि राम माधवाची भूमिका ही आरएसएसची भूमिका आहे. भारतीय जनता पक्षाची जी काही भूमिका आहे ती आमच्या काश्मीर बद्दलचे जे जे भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही स्पष्ट केली आहे. ती आमची ऑफिशियल भूमिका आहे. म्हणालो साठे सर, भारतीय जनता पक्षाला साठे सर थांबा की तुम्ही त्याला सगळ्यांचा कन्सेन्सस लागणार आहे. साठे सर थांबा जरा, साठे सर प्लीज प्लीज प्लीज. अरे एखाद्या राजकीय पक्षाने चर्चा करूया एकमेकांना. तुम्ही इथं बोलला तिथं 7 सेकंद पोहोचाला. थांबा जरा. हा विश्वास पाठक कंटिन्यू. एक मिनिट जरा मला बोलू द्या. डॉक्टर संजय लाखे पाटील जे सांगतात त्यांच्यासाठी की भारतीय जनता पक्षाची ऑफिशियल भूमिका ही आमच्या ज्या जाहीरनाम्यामध्ये म्हणतात तीच भूमिका आहे. कोणी काय म्हटलं आणि ज्याला त्याचं काय इंटरप्रिटेशन करायचं तो त्याचा मुद्दा असू शकतो. मात्र आमची भूमिका जाहीरनाम्यात आम्ही क्लिअर केलेली आहे. मग ते 370 असो, 35 याचं असो, 124 याचं सेडिशन लॉ असो, सगळ्या गोष्टी फार क्लिअर आहेत. राम मंदिर असो त्यामुळे उगाच काहीतरी चर्चा भरपूर विषय नाही. राम माधव आपला हे टप्पा आहे. नाही विश्वास पाठक हे बघा प्रश्न असा आहे लक्षात. आज आपण चौथा ऐका ना जम्मू काश्मीरच्या रिलेटेड कलमांसाठी जर का जाहीरनाम्यात काही लिहिलं असेल तर ते जम्मू काश्मीरमध्ये चर्चा व्हावी, त्याची महाराष्ट्रात चर्चा होते. एक एक दुसरं, जम्मू काश्मीर जर का भारताचा अविभाज्य घटक असेल तर मग काश्मीरी हे भारताच्या अविभाज्य घटक नाहीयेत का? त्याची चर्चा देशभर व्हायला पाहिजे. हा जम्मू जम्मू काश्मीरविषयी ऐका ना ऐका ऐका. जर का काश्मीरांना काश्मीरी लोकांना जर का मुख्य प्रवाहात आणायचं असेल, काश्मीरी लोकांना जर का सामान्य मुंबईकरांसारखं जसं पल्लवी तामणकर आज जगतात राहतात बोलतात तसं जर का त्यांना संबंध देशभरात बोलता आलं पाहिजे राहता आलं पाहिजे त्यांना त्यांचे अधिकार समजले पाहिजे त्यांना जर का मुख्य प्रवाहात आणायचं असेल तर काही कायद्यांमध्ये जर का लवचिकता आणायची असेल काही कायदे ठेवायचे असतील तर असं व्हायला नको का? कारण काश्मीर ज्या परिस्थितीत भारताशी जोडला गेलेला आहे त्याही लोकांचं काही म्हणणं असेल ना ते आपण ऐकून घ्यावं लागेल ना. अगदी बरोबर. नाही आपण नक्कीच नक्कीच ऐकून घ्यावं लागून ऐकून घेण्याचा प्रयत्न देखील होत आहे. मात्र या मुद्द्यावर आपल्याला हे देखील लक्षात घ्यायला पाहिजे की काश्मीरचं जे काही डेमोग्राफी आहे एक ठराविक समुदायातले लोक तिथे राहतात आहे हे चुकीचं आहे. आज आपण काश्मीरी पंडितांना तिकडे परत पुनर्वसित करू शकू शकतो का? आपण रिटायर्ड मिलिटरी अधिकाऱ्यांना तिकडे आपण परत राहू देऊ शकतो का? अशा अनेक प्रकारची चर्चा देशभर व्हायला पाहिजे. काश्मीर मुद्दा हा काश्मीरशी संबंधित नाही, हा देशाशी संबंधित मुद्दा आहे. त्यामुळे आपल्याला हे 370 कलम जे आहे त्याचा देखील पुनर्विचार करणं आवश्यक आहे. 35A याचा देखील पुनर्विचार करणं आवश्यक आहे. आणि 124A जो आहे देशद्रोहाचं कलम, माझा काँग्रेसला विरोध यासाठी आहे की तुम्ही या कायद्यामध्ये लवचिकता आणा, त्याच्यात अमेंडमेंट करा, पण तो रद्द करा. हे जे तुम्ही म्हणताय हे मलाही चुकीचं वाटतंय. संजय लाखे पाटील, 124A मध्ये तुम्ही रद्द करा कसं म्हणता? तुम्ही त्यात लवचिकता आणा, यामध्ये त्याच्यात अमेंडमेंट करा, सुधारणा. काँग्रेसचा जाहीरनामा जर आपण वाचला, भारतीय जनता पक्ष सातत्याने या विषयावर बोलतोय आणि चुकीच्या पद्धतीने लोकांसमोर मांडतोय ते, कारण त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांना मांडायसारखंच काही नाहीये. त्यामुळे ते चर्चा जे करतायत ते काँग्रेसच्या जाहीरनाम्याची करतायत. यामध्ये काँग्रेसनं जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की यामध्ये आम्ही सुधारणा करू आणि हे मांडण्याचं नाही आहे. विल कॅन्सल इट म्हटलेलं आहे. एक लक्षात घ्या, या ठिकाणी कॅन्सल म्हटलेलं आहे, या ठिकाणी रद्द करू असं म्हटलेलं आहे. अशी जी एक भाग या ठिकाणी लक्षात घ्या की गेल्या 4 वर्षांमध्ये सातत्यानं भारतीय जनता पक्षानं ज्या ज्या विद्यार्थ्यांना सुद्धा JNU विद्यार्थी असतील, या ठिकाणी गुजरातचे पटेल असतील, मद्रासचे विद्यार्थी असतील, हैदराबादचे विद्यार्थी असतील, ज्या ज्या विद्यार्थ्यांना सुद्धा आंदोलन केलं त्यांच्या विरुद्ध राष्ट्रद्रोहाचे आरोप या ठिकाणी लावले. राष्ट्रद्रोह हा इतक्या चीप पद्धतीने या ठिकाणी तयार करण्यात आला की गेल्या 4 वर्षांमध्ये 336 लोकांच्या विरुद्ध राष्ट्रद्रोहाचे गुन्हे लावलेत आणि त्यांचे जे गुन्हे आहेत सरकारमधील व्यक्तीच्या विरोधामध्ये बोललायत, सरकारच्या पॉलिसीच्या संदर्भामध्ये बोललेत, ते देशाच्या विरोधात काय बोलले आहेत
म्हणजे देश हा वेगळा आहे आणि देशासाठी पदावर असलेली व्यक्ती आणि पक्ष हा वेगळा आहे, पण याचंही भान भारतीय जनता पक्षाला नाहीये. ते दोन्हीची सरळ मिसळ करता यामध्ये की मोदीजीच्या विरोधामध्ये, भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये जर कुणी काही बोलत असेल तर त्याच्या विरुद्ध ते राष्ट्रद्रोहाचे गुन्हे लावतायत, हे चुकीचं आहे. म्हणून काँग्रेसनं त्या ठिकाणी सांगितलंय की अशा सवंग पद्धतीनं राष्ट्रद्रोहाचे गुन्हे तुम्हाला लावता येणार नाही. राष्ट्रद्रोह हा सिद्ध झाला पाहिजे आणि हा राष्ट्राच्या विरोधामध्ये असला पाहिजे, तर व्यक्तीच्या विरोधामध्ये नसला पाहिजे. असं नाही सांगताय, चुकीचं सांगताय. ठीक आहे, ठीक आहे. शेवटचा प्रश्न विश्वास पाठक तुम्हाला, आणि मला तुम्हाला हा प्रश्न आवर्जून विचारायचा आहे, आणि आज नाही विचारणार तर कधी विचारणार. आता निवडणूक मध्यावरती आलेली आहे, आजपासूनचा टप्पा हा खूप निर्णायक आहे भाजपसाठी. तर अस्तित्वाची लढाई आजपासून सुरू झालेली आहे. 195 जागा आहेत, त्यातल्या 176 जागा तुमच्याकडे आहेत, आणि जे सर्वेज येत आहेत, ज्या प्रकारचे इनपुट्स येत आहेत, त्यावरनं त्या जागा कमी होण्याची शक्यता जास्त आहे. अशा वेळी तुम्ही भाजपमध्ये जो एक खांबी तंबू तयार केलेला आहे तो कोलमडण्याची शक्यता आहे. तुम्ही पर्याय लोकांना का दाखवत नाही? वाय नॉट नितीन गडकरी बिंग प्रोजेक्टेड ऍज PM, पर्याय अल्टरनेटिव्ह म्हणून तरी तुम्ही त्यांना प्रोजेक्ट करा. कारण मराठी माणूस जर का पंतप्रधान होऊ शकत असेल तर महाराष्ट्रामध्ये भाजपच्या बाजूने वेव तयार झाली असती, ती तुम्ही का नाही होऊ दिली? बघा, 2019 जेव्हा निवडणुकीला आम्ही समोर गेलो तेव्हा भारतीय जनता पक्षाने पूर्णपणे एकमताने हे घोषित केलं की आमचा प्रधानमंत्रीचा उमेदवार माननीय नरेंद्र मोदी आहेत. आता नरेंद्र मोदींना मेजॉरिटी मिळणार, ऍब्सोल्युट मेजॉरिटी मिळणार हे सर्व सर्वेंनी 8 मार्चच्या आधी सांगितलं होतं. आमच्या दृष्टीने त्याच्यानंतर परिस्थिती अजून सुधारते आहे, त्याच्यामध्ये कुठेही डिक्लाईन नाही. त्यामुळे तुम्हाला जर तसं वाटत असेल तर तो प्रश्न गैर लागूया. याच्या पुढे पूर्णपणे आम्हाला समर्थन काय मिळणार आहे, मी तुम्हाला थोडंसं एक राजकीय विश्लेषक म्हणून, मी भारतीय जनता पक्षाचा प्रवक्ता म्हणून नाही, तुम्हाला मी 2009 सिनारीमध्ये नव्हतो. 2009 सिनारीमध्ये मनमोहन सिंगानं फार मोठ्या प्रकारचे आरोप असे झाले की ते मोदी बाबा हे आहे ते पर्सनेज आरोप झाले, भारतीय जनता पक्ष स्खंड झाले. आणि परिस्थिती अशी होती की ते हारणार, तरी पण जनतेने काय विचार केला की नाही, मनमोहन सिंगांना एकदा मला निवडून देणं हे आमची जबाबदारी आहे. तशाच प्रकारची एक सुप्त लाट आहे की नरेंद्र मोदींनी जे काही चांगले कामं केले त्यामुळे मला त्यांना वोट देणं आवश्यक आहे. दुसरा मुद्दा अल्टरनेटिव्ह काय, जो अल्टरनेटिव्हचा विषय येतो तर तरुण मतदारसंघा मतदारांसमोर किंवा इतर मतदारांसमोर मी प्रश्न निर्माण होतो की कोणाला वोट देऊ. आता काल शरदराव म्हणाले की चंद्रबाबू नायडू किंवा ममता दिदी किंवा मायावती यांच्यापैकी कोणीतरी प्रधानमंत्री बनू शकतो, म्हणजे राहुल गांधीचं नावच नाही. आणि ही वस्तुस्थिती आहे. काँग्रेस मनमोहन सिंगांचं कारण जर का पुढे आणलं तर ते पंतप्रधान होते, नरेंद्र मोदी पवारांचे मुख्यमंत्री मागे पडतात. त्यांना वोट देऊ. शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांची नाव पुढे केली, ऐन वेळी जर का काँग्रेसनी मनमोहन सिंगांचं नाव पुढे केलं तर ते तर माजी पंतप्रधान आहेत. नाही म्हणून, पण अजून मनमोहन सिंग होतील अशी कुठे इंडिकेशन नाही. ते आता किंबहुना निवृत्त झालेले अशा प्रकारची इंडिकेशन जात आहे. तर मतदार हा कन्फ्युज झालेला आहे, त्यामुळे मतदार हा जो कुंपणावरचा आहे किंवा कन्फ्युज आहे हा नरेंद्र मोदींनाच वोट देत आहे. त्यामुळे आमची जी सुप्त लाभ आम्ही जे म्हणतो ती त्याच धर्तीवर म्हणतो. आणि 275 पुढे आमचं सरकार बनणार आहे त्यामुळे नरेंद्र मोदींच्या व्यतिरिक्त दुसऱ्या नावाचा विचार करण्याची आत्ता आवश्यकता नाही. ठीक आहे, केशव साठे लास्ट कॉमेंट. केशव साठे सर लास्ट कॉमेंट या. अगदी आशयजी, मुळात खूप महत्वाची चर्चा आपण गेले 3 तास करतोय. आपण जो मुद्दा मांडला तो बरोबर आहे की नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी असा एकच मुद्दा भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षाने एकत्र घेतलेला आहे. आणि एका बास्केटमध्ये जर सगळी फळं ठेवायची ही मोठी रिस्क असते, कारण नरेंद्र मोदींशिवाय दुसरं कुठलंही नाव भारतीय जनता पक्ष पुढे नाही. पण विरोधकांची स्थिती याहूनही वाईट आहे, त्यांच्याकडून कुठलंच नाव नाही. त्यामुळं एकीकडे एक आहे आणि एकीकडे 0 आहे. तर तुम्हाला माहित असेल की आपण जे डिजिटल टेक्नॉलॉजी म्हणतो ना, त्या डिजिटल टेक्नॉलॉजीमध्ये हीच लँग्वेज असती, 0 और 1, म्हणजे एक सिग्नल आहे किंवा सिग्नल नाही. मला वाटतं की ही निवडणूक ही या डिजिटल माध्यमाच्या किंवा या सगळ्या पर्यावरणाच्या भोवती फिरते आहे, त्यामुळं आर न
नाही तर पार या पद्धतीची ही निवडणूक होईल आणि खूप मोठ्या प्रमाणात आता या पद्धतीच्या तुम्ही सांगताय जे काही इनपुट्स येत आहेत त्यामुळे अत्यंत रंगतदार होणार आहे आणि रंगतदार होणं हेच लोकशाही जिवंत असल्याचं अत्यंत निरोगी असल्याचं लक्षण आहे. मला वाटतं तो उत्सव आपण चांगल्या पद्धतीनं चालू अगदी बरोबर आहे. याच नोटवरती खरं तर हे चर्चा संपवली पाहिजे कारण हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि मी वारंवार या आधी सुद्धा बोललेलो आहे की विरोधी पक्ष सुद्धा हा प्रगल्भ हवा हा सुद्धा बळकट हवा मजबूत हवा तर लोकशाही सुदृढ राहू शकते. 2014 ची जी निवडणूक झाली त्यातून जी 16वी लोकसभा अस्तित्वात आली त्यामध्ये त्या लोकसभेला विरोधी पक्ष नेताच नव्हता. काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे हे काँग्रेसचे लोकसभेतले नेते होते ते लोकसभेचे विरोधी पक्ष नेते नव्हते. यंदाची जी या निवडणुकीतून येणारी जी 17वी लोकसभा आहे त्यामध्ये तसं होणार नाही. विरोधी पक्ष नेता तरी किमान त्या लोकसभेला लाभला पाहिजे कारण आपली लोकशाही ही सुदृढ राहिली पाहिजे ज्यामध्ये विरोधी पक्ष सुद्धा कमकुवत असता कामा नये. त्या दृष्टीनं या निवडणुकीकडे जर का बघितलं तर काटेकी टक्कर दिसते. भाजप जो सत्ताधारी पक्ष आहे त्यांनी आर या पारची लढाई केलेली आहे तरी सुद्धा यंदा जे मोदी विरोधक किंवा भाजप विरोधक आहेत आणि प्रादेशिक पक्षांना जे यश मिळताना दिसतंय त्यातून 17व्या लोकसभेचं काय चित्र पुढे येतं त्यावरती बरंच काय अवलंबून असणार आहे. ही निवडणूक जर का गेल्या निवडणुकीसारखी जर का गेली निवडणूक 2014ची आपण स्थित्यंतराची पॅराडिम शिफ्ट असं म्हणतो तर ही निवडणूक निर्णायक आहे देशाच्या भवितव्याच्या दृष्टीनं देशाच्या साठी. त्यामुळं आज ही चर्चा आपण इथेच थांबूया. जे महाकवरेज आम्ही जय महाराष्ट्र न्यूजवर आज दाखवलं त्याची सांगता करूया. पुन्हा 5 वाजता हल्लाबोलमध्ये महाराष्ट्रातल्या राजकारणावरती चर्चा करूया आणि रात्री 8:30 वाजता लक्षवेधीमध्ये आपण राष्ट्रीय राजकारणावर चर्चा करूया. पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज.